हॉर्न आणि नंतर सायरन वाजवूनही वाहतुकीला अडचण ठरणारी कार बाजूला न घेणाऱ्या तरुणाला पोलिसांनी जाब विचारला असता त्याने नातेवाईकांना बोलावून घेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस, पोलीस हवालदार यांनाच धक्काबुक्की केल्याची घटना जकात नाका पेट्रोल पंपाजवळ घडली आहे घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनी कारवाई केली नाही दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी मद्यप्राशन केले होते अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये काहीही नोंद घेण्यात आली नाही जिन्सी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अय्यूब पठाण आणि पोलीस नाईक संजय गावंडे हे रात्री पोलीस वाहनाने जकात नाका मार्गे जिन्सी पोलीस ठाण्याकडे जात होते मनपा पेट्रोल पंपाजवळी फंक्शन हॉलसमोर वाहतुकीला अडथळा होईल अशी एक कार उभी होती यामुळे वाहतूक खोळंबली होती ही कार बाजूला घ्यावी याकरिता पोलीस जीप चालकाने हॉर्न वाजविला मात्र कार चालकाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले यानंतर त्यांनी सायरन वाजवल्यानंतरही चालक कार नाईक गावंडे यांनी चालकास सुनावले याचा राग आल्याने चालकाने त्यांना अपशब्द वापरला वडील आणि अन्य नातेवाईकांना बोलावून घेतले त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली गावंडे हे त्यास बळजबरीने जीप मध्ये बसवू लागले मात्र तो जीप मध्ये बसत नव्हता पोलीस मध्यप्राशन करून असल्याचा आरोप कार चालकाने आणि तेथे उपस्थित लोकांनी केलाय घटनास्थळी गर्दी वाढत असल्याचं पाहून पोलिसांनी कार चालकाला सोबत न नेता तेथून निघून जाणे पसंद केले या घटनेविषयी गुन्हा नोंद नसल्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी सांगितले।